श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजेच पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांमध्ये चेअरमन अभिजित पाटलांचा झंझावाद दौऱ्याला सुरुवात होत असताना बाबुळगाव येथे जेसीबीतून फुलांची उधळण करत हलग्यांच्या कडकडामध्ये अभिजित पाटलांचं दिमाखात स्वागत करण्यात आलं यावेळी बाबुळगाव येथील हजारो सभासद नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते माढ्यामध्ये हे दोन दिग्गज साखर कारखानदार यंदा विधानसभेला आमने सामने येत असताना इतर इच्छुकांनी मात्र आम्हाला आमदार म्हणून साखर कारखानदार नको अशी भूमिका घेत अभिजित पाटील आणि शिंदे या दोघांनाही विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे सध्या माढा विधानसभेत आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील व कुर्मदास सहकारी साखर कारखान्यांच्या संचालिका मिनलताई साठे या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत विशेष म्हणजे या सर्वांनी शरद पवारांच्या तुतारीकडे आपले प्रयत्न सुरू केले असल्याने यंदाचा चेअरमन साखर कारखानदार होणार आणि या निवडणुकीत साखरेचा दर हाच प्रचाराचा मोठा मुद्दा ठरणार हे जवळपास निश्चित होताना दिसत आहे